नमस्कार, मी वैष्णवी. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मी स्वागत करते. मी आमदार होणाऱ्या कार्यक्रमात आपण राजकारणातील इच्छुक उमेदवारांना आज भेटणार आहोत. तर ते इच्छुक उमेदवार कोण यांच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा मानस आहे. तर आज आपण मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना भेटण्यासाठी आलेलो आहे. जिल्हा परिषद सदस्य अकोला श्री सम्राट भाऊ डोंगरदेवी यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत. सर, आपलं मी आमदार होणार या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये आपलं नाव सध्या चर्चेत आहे, तर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? याच्यामध्ये मी 15-20 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत आहे आणि 15-20 वर्षाच्या कामाचं या ठिकाणी मूल्यमापन केल्यानंतर माझा असा आत्मविश्वास आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीकडून म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मला या ठिकाणी उमेदवारी निश्चित मिळेल असा माझा आत्मविश्वास आहे. सर, आपल्याला जर या मतदारबारी जाहीर झाली तर आपली समोर जाण्याची कशी तयारी असेल, तुम्ही काय तयारी केली आहे, योजना काय असेल? मी गेली अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे असतील, महिलांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, या प्रश्नावर सातत्यानं काम करत आलो आहे आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी मला त्या ठिकाणी विधानसभेत जायचं आहे. आमदार होणे हा माझा काही साध्य नाही, हेतू नाही, परंतु मी ज्या चळवळीमध्ये काम केलं शेतकरी संघटनेच्या, त्या चळवळीमध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर ज्या ठिकाणी प्रश्न सोडवले जातात त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. म्हणून विधानसभेमध्ये जाऊन लोकांचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे, ग्रामीण भागातल्या ज्या काही समस्या असतील त्या त्या ठिकाणी जाऊन सोडवायच्या आहेत. मूर्तिजापूरमधला पाण्याचा प्रश्न भीषण आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सोडवायचा आहे. म्हणून मला त्या ठिकाणी विधानसभेत जाण्यासाठी लोक निश्चितच पसंती दाखवतील आणि त्यासाठी माझी पूर्ण तयारी झाली. तर आपण जिल्हा परिषद सदस्य आहेत सध्या, तर आपण जेव्हापासून राजकारणामध्ये एंट्री केली तर तेव्हापासून आतापर्यंतचा जो आपला राजकीय प्रवास आहे तो कसा झाला तुमचा? मी सुरुवातीला मला लोकांनी जिल्हा परिषदमध्ये पाठवलं. जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या निधी असेल तो प्रत्येक गावामध्ये पोहोचवून त्या गावामध्ये विकास करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग रस्ता असेल, नाल्या असतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ह्या सर्व जिल्हा परिषदच्या योजना मी त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून अजूनसुद्धा मी सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे. माझ्या पद्धतीनं मी या मतदारसंघामध्ये आत्ता आपण पाहतो की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एक मातोश्री पांदन योजना आणली होती. त्या मातोश्री पांदन योजनेअंतर्गत मी माझ्या मतदारसंघामध्ये 17 किलोमीटरचे पांदन रस्ते त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आहे, ते आता प्रगतीपथावर आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचं काम मी या ठिकाणी मतदारसंघामध्ये केलेलं आहे. एक सच्चा कार्यकर्ता म्हणता येईल आपल्याला आणि तुम्ही जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे, तर हे सर्व मिळून म्हणजे तुम्ही पक्षासाठी काय योगदान केलं आतापर्यंत? नाही, खरं तर पक्षासाठी योगदान आता शरद पवार साहेब जे आहेत तेच खऱ्या अर्थानं आमच्या पक्षासाठी योगदान आहेत. त्यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराची कास धरून या महाराष्ट्रामध्ये जे भाजपाचं सरकार आहे ते घालवण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी घालवणं ही पहिली प्रायोरिटी आहे. कारण हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधी आहे, युवकांच्या विरोधी आहे. अनेकांना रोजगार देण्याच्या यांनी फक्त गोष्टी केल्या, बाता केल्या, परंतु कोणालाही रोजगार दिला नाही. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देऊ असं सुद्धा सांगितलं होतं, परंतु अजूनही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आहे. शेतकऱ्याला जे काही बियाणं, खतं, फवारणीचे औषध घ्यावं लागतात त्याचे भाव चौपट झाले, परंतु शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव अजून काहीच वाढले नाही. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी सांगितलं की हे सरकार मला कुठल्याही परिस्थितीत घालवायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहून निश्चितच या महाराष्ट्रामधून आम्ही भाजपाचं सरकार हद्दपार करणार आहोत. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आता तुम्ही एक पक्षामध्ये एकनिष्ठ राहून काम करता आहेत आणि दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा तुम्ही आहेत आणि तशी तयारी तुम्ही आता जोमाने सुरू केली आहे, तर पक्षाने तुम्हाला का उमेदवारी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटते? पक्षाने तुम्हाला का उमेदवारी द्यावी? पक्ष हा खऱ्या अर्थानं जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे किंवा लोकांसाठी जो झटतो, लोकांचे जो काम करतो, ज्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, ज्ञान आहे आणि गेली अनेक वर्षापासून अशा चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख पक्षामध्ये आहे. आणि आत्ता 19 तारखेला आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी सुरक्षा कवच या नावानं महिलांसाठी आपण विम्याचं कवच त्यांना काढून दिलं आहे. जवळपास 8,000 महिलांचा विमा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे.
ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पक्षाला सुद्धा एक गोष्ट माहित आहे की या ठिकाणी निवडून कोण येऊ शकते आणि मतदारसंघातल्या लोकांच्या जनभावनेचा लोकांच्या भावनेचा आदर करून पक्षाने सुद्धा सर्वे केला आहे आणि पक्षाने हे निश्चित ठरवलेलं आहे की जो मेरिटमध्ये असेल लोकांकडून ज्यांचं नाव येईल त्यांना ते पक्ष उमेदवारी देणार आहे आणि मला लोकांवर आणि माझ्या कामावर विश्वास आहे त्यामुळे पक्ष मला त्या ठिकाणी माझा विचार करून मला उमेदवारी देईल ही खात्री आहे. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत संवाद साधायला आली होती मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आदरणीय श्री सम्राट भाऊ डोंगरदिवे जिल्हा परिषद सदस्य अकोला. सर्व महावाईसच्या प्रेक्षकांचं मी या ठिकाणी आभार मानतो व महावाईस चॅनलचे जे संपादक असतील किंवा सर्व त्यांचे सहकारी असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.